आपण बघितलं पाण्याच्या प्रश्नावर ना आज राज्याच्या सभागृहात नेमका काय गदारोळ झालेला आहे. पुढे आपण बघूयात अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागू शकते अशी आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आहे. अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. राहुल गांधींच्या जागी गेहलोत यांची नियुक्ती होऊ शकते तशी चर्चा आणि गेहलोत यांच्यासोबत कार्यकारी अध्यक्षांची नियुक्तीही होण्याची शक्यता आहे. नवीन अध्यक्ष गांधी परिवारातनं नको. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच याबद्दलचं आपलं वक्तव्य केलं होतं, तसं स्पष्ट केलं होतं. 1 ते 1.5 वर्ष राहुल गांधी अध्यक्षपदापासून दूर राहणार आहेत. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. अशोक गेहलोत यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडू शकते तशी त्यांची वर्णी त्या पदावरती लागू शकते अशी चर्चा आहे. एकूणच तशा हालचाली होताना दिसत आहेत. कारण राहुल गांधींनी अध्यक्षपदाकरता गांधी परिवारातला व्यक्ती नको असं अगोदरच स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर आता अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय माहिती आहे? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं राहुल गांधी जे आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की मी अध्यक्षपदावर राहणार नाही, अशावेळी कार्यकारी अध्यक्षपदी कोणातरी नियुक्त करावी चर्चा होती. पण आता ज्या पद्धतीनं त्या एक चर्चा पुढे आली आहे की आता अध्यक्षपदी अशोक गेहलोत जे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत आणि सोबतच जर बघितलं आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील आहेत, त्यांच्या नावावरती जवळपास सगळ्या लोकांनी एकमत झाल्याची चर्चा आहे. त्यातून होऊ शकतं की त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी खासकरून काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक गेहलोत यांचं नाव जे आहे ते चर्चेत काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आणि त्या पदावरती त्यांची वर्णी लागू शकते, ती माळा त्यांच्या गळ्यात पडू शकते. कारण राहुल गांधी यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की गांधी परिवारातला यापुढे कोणीही व्यक्ती अध्यक्षपदाकरता नसेल, अध्यक्षपदापासून ते 1 ते 1.5 वर्ष लांब राहणार आहेत. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. जाणून घेऊयात की अशोक गेहलोत यांची नेमकी पार्श्वभूमी काय. राजस्थानचे ते मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. संघटनात्मक बांधणीचा त्यांना दांडगा अनुभव आहे. 2017 गुजरात निवडणुकीत काँग्रेसच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे आणि ते गांधी कुटुंबियांचे विश्वासू मानले जातात, जवळचे मानले जातात आणि इतर काँग्रेस नेत्यांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत.